आपण चाललोय आळंदीला, सरळ रोड आहे. आला आजोबा भेटले, 77 वय त्यांचं, आणि ते दिवसाला 200-250 किलोमीटर करतात. ते पंढरपूर वगैरे त्यांचा कंटिन्युअस येणं जाणं असतं. आता ते आळंदीला चालले, तर प्रवासा दरम्यान मला हे भेटले. आळंदीला चाललो आता, 250 किलोमीटर एका दिवसात जातो, रातभर गाडी दिवसभर गाडी मारतो. बघा, 77 वय आणि अजूनही ते एकदम प्रॉपर फिट आहेत. म्हणजे सायकल ही किती शरीरासाठी योग्य आहे, त्यांचा एक जिवंत पुरावा झाले सायकलीला. 50 वर्षापासून सायकल चालवत होतात. तुम्ही डॉक्टरला पैसे खर्च करता, त्यापेक्षा तुम्ही सायकल चालवा, पर्यावरणाचा पण उद्धार होईल आणि तुमचं आरोग्यही चांगल्या प्रकारे लाभेल. आपण आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला मंदिर परिसरावर बघू शकतो. इथून दर्शन घेऊन आपल्याला पुढे तुळापूरला जायचंय. साधारण 12:30-1 वाजले असतील, तर आज फुल नॉनस्टॉप सायकलिंग करायची कसंही करून. बाकी या तुळापूरला कसं करून रात्री पोहोचायचं आहे, प्रवास मोठे आहे, 14 दिवस आहे, आणि जमल्यास तो आपला सातारा पूर्ण आहे. दिवस वाढेल का हरकत नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींचा जो मंदिर परिसर आपण पाहू शकतो, जो वर जो झेंडा दिसतोय ना, तो एका दिशेला पडतो, त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही पंढरपूरसाठी रवाना केली होती. आज एवढं काही नसतं, दिवाळीचा दुसरा दिवस आहे, तरी इतकी गर्दी आहे. प्रवास चालू आहे. देवा नका नका मागे घेऊ, देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा, विन जाऊ शरण शरण कुणा, नारायण ये रे पाहू पाहू विचारू न, रूप पाहतल त्याने सुख झाले हो गजने सुख झाले, रूप पाहतल त्याने सुख झाले हो गजने सुख झाले. माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं, पण एक गोष्ट एवढी सांगतो की जिथे जिथे अद्भुत शक्ती आहे, त्या अद्भुत शक्तीच्या ज्यावेळी आपण जवळपास आपण ज्यावेळी पोचतो ना, तर एक ती भावना ती वेगळीच असते. जशी ज्ञानेश्वर महाराजांची आपण समाधी दर्शन घेतलं, तर ती एक भावना वेगळीच होते. म्हणजे जिथे जिथे दैवी चमत्कार आहे, दैवी शक्ती आहे, त्याचा अनुभव हा 100% मिळतो. तसाच अनुभव श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ झाला, आणि समाधीवरचं फुल घेतलेलं आहे. आणि माफा, इकडे व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नाही आहे, तर तिकडे शूटिंग करू शकत नाही. देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशा. पांडुरंग 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 पांडुरंग, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा, आमचा राम राम गावा, आम्ही जातो आमच्या गावा. ईश्वर महाराजांनी भिंत चालवली तुम्ही पाहिली असेल, तर आता आपण ती भिंत पाहण्यासाठी चाललो आहोत. भले आता तिला तर तटबंदी वगैरे केलेली आहे, कारण ते एक पवित्र स्थान आहे, आणि जितके पण माऊलीचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ते आदरणीय स्थान आहे, तर त्या सुरक्षेच्या विचारातून त्याला असं बंदिस्त केलेलं आहे. तर आपण तिथे चाललो आहे. तिथे माऊली हॉटेलला गेला, तिकडून आपल्याला उजवीकडे जायचं. थोडं वळणं वळण आहेत, पण तुम्ही सरळ स्टेटस या, कारण डावीकडे उजवीकडे रस्ता लागेल.
पण कुठेही न वळता आपल्याला सरळ सरळच जायचं आहे. तर इथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती, ती भिंत पुढे आम्ही बघू शकतो. गुरु सारी